विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार। ज्ञानवंधन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 38 बघणार आहोत, ज्यामध्ये 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी। लक्षात घ्या, 38 ही सर्व प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजे याआधीच्या 37 सर्व प्रश्नपत्रिका आपणाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील। प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेत 25 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण सराव केला आहे। प्रश्नाच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो काय केलं आहे की एक टायमर प्रोव्हाइड केला आहे, जेणेकरून आपण जेव्हा तयारी करत असाल कोणत्याही एक्झामची, तर असा टायमरद्वारे जर तयारी केली तर नक्की तो प्रश्न लक्षात राहण्यासाठी आणि एक रिव्हिजन करण्यासाठी नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फायदा होईल। त्यामुळे आधीच्या जेवढ्याही प्रश्नपत्रिका आहेत त्या जर बघितले नसेल तर कृपया चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, महर्षी कर्वे यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी स्थापना केलेली संस्था कोणती? प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोजून 6 सेकंदाचा वेळ दिला जाईल। यावेळी आपण प्रश्नाचं उत्तर किस करायचं आहे, ज्यांना अधिकचा वेळ लागत असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करून सॉल्व करू शकतात। आणि लक्षात घ्या, 25 प्रश्न आहेत, 25 प्रश्न झाल्यानंतर तुम्ही तुमची एकूण किती बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय 2 करून आपला जो स्कोर आहे तो देखील खाली कमेंट करायचा आहे। तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 1 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, विधवाह विवाहोत्तेजक मंडळी ही जी संस्था आहे त्याची स्थापना महर्षी कर्वे यांनी केलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, महात्मा फुलेंचा उजवा हात कोण होते? समाजसुधारक या टॉपिकमधील विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, नारायणराव लोखंडे हे महात्मा फुलेंचे उजवे हात होते असे मानलं जातं। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते? जयवंत, यशवंत, बळवंत की कळवंत? तर लक्षात घ्या, महात्मा फुले यांचं जे दत्तक पुत्र होतं त्यांचं नाव आहे यशवंत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, समता संघ कोणी स्थापन केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महर्षी कर्वे। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी हे एक टेलिग्रामची चॅनलची लिंक आहे, त्याला देखील जॉईन करून घ्या, ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चनचा सराव करत असतो। आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 1000+ प्रश्न आपण त्या टेलिग्राम चॅनलवर चालू घडामोडींचे टाकलेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 खालीलपैकी कोणती शहरे जोडली गेलेली आहेत? 4 ऑप्शन काळजीपूर्वक बघा। तर ऑप्शन क्रमांक 4, पुणे सोलापूर योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे? अगदी सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो। तर लक्षात घ्या, दादरा नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे ना त्याला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, उजनी हे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पाडेगाव हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, पुष्कर तलाव कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अजमेर या ठिकाणी पुष्कर तलाव आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, हरियाणा हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे। पंजाब आणि हरियाणा यांची जी राजधानी आहे ती कोणती आहे? चंदीगड। आता तुम्ही मला आसाम आणि उत्तरांचल यांची राजधानी कोणत्या आहेत खाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून द्या। उत्तरांचलची राजधानी नाही, उत्तरांचलला उत्तराखंड देखील म्हटलं जातं, हे विद्यार्थी मित्रांनो कशाची राजधानी आहे हे खाली कमेंट करा। सॉरी, उत्तराखंड आणि आसामची जी राजधानी आहेत ना ती विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायची आहे। पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 11, निकोबार द्वीपबेटात किती बेटे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 19 बेटे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, लडाख हे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, भारत निधर्मी राज्य कोणत्या वर्षी बनले? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 4, 1976 योग्य उत्तर आहे। नेक्स्ट,
भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते? तर लक्षात घ्या, भारतात संसदीय शासन पद्धती आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15, भारतीय राज्यघटना कशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अंशतः लवचिक व परिदृढ. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करून द्या. लक्षात घ्या, व्हिडिओला लाईक केल्यानंतर आम्हालाही प्रोत्साहन भेटतं, कॉन्फिडन्स भेटतो की असंच नवीन नवीन कंटेंट आपणापर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना टी सिरीज पाहिजे असेल त्यांनी मला 93 56 60 37 यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करा, टी सिरीजचे डिटेल घ्या आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टी सिरीज परचेस करू शकतात. लक्षात घ्या, नगर परिषद, पनवेल महानगरपालिका, जिल्हा परिषद, त्याच पद्धतीने तलाठी भरती यांकरिता टी सिरीज डिझाईन केली आहे. कृपया या क्रमांकावर व्हॉट्सअप करा आणि टी सिरीजचे डिटेल घ्या. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16, भारत हे प्रजासत्ताक आहे कारण? तर भारत हे प्रजासत्ताक आहे कारण वरील सर्व, म्हणजेच राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे, भारतात लोकनिर्वाचित राज्य पद्धती आहे, भारतात लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींची निवड करतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 17, सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 385 किलोमीटर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 18, कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्यव्यवस्था अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1919 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हॉइसराय असे कोणाचे वर्णन केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड रिपन योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी अचूक जोडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2, लखनौ करार 1916 ही अचूक जोडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 21, भिजत घोंगडे याचा अर्थ सांगा. तर भिजत घोंगडे म्हणजेच याला आपण म्हणू शकतो रेंगाळलेलं काम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 22, षटकर्णी होणे याचा अर्थ सांगा. तर षटकर्णी होणे म्हणजेच गुप्त गोष्ट बाहेर सांगणे. नेक्स्ट, राशीस बसणे याचा अर्थ सांगा. तर राशीस बसणे म्हणजेच त्रास देणे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज दिस बॅग आय डोंट नो बट इट डॅडॅश बिलॉंग टू युता. तर गाळलेल्या जागी सांगा खालीलपैकी कोणतं विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन येईल. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मे, म्हणजेच हु इज दिस बॅग आय डोंट नो बट इट मे बिलॉंग टू युता. नेक्स्ट, ही इज एक्सक्यूज डॅडॅश बी ट्रू बट आय डोंट बिलीव. तर गाळलेल्या जागी काय येईल? तर मेल, हिज एक्सक्यूज मे बी ट्रू बट आय डोंट बिलीव. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. तर आपले किती प्रश्न बरोबर आले हे खाली कमेंट करा. तसेच तुमच्यासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे. तसेच तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपण टी सिरीज घेऊ शकतात. 10 फुल लेंथ टेस्ट आहेत आपण डिझाईन केल्या. मागील 25 टेस्ट असे एकूण 35 टेस्ट आहे. 3500 प्रश्न फक्त 99 रुपयामध्ये आपण परचेस करू शकतात. परचेस करण्यासाठी तुम्ही मला 93 56 60 37 यावर मेसेज करायचा आहे. तसेच प्रश्नसंच ठोकळा देखील अवेलेबल आहे. सामान्य ज्ञानाचे 4500 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 1600+ प्रश्न, इंग्लिश ग्रामर 1000+ प्रश्न, बुद्धिमत्ता 1200+ प्रश्न, हे सर्व मटेरियल तुम्ही 799 ऑफर प्राईजमध्ये परचेस करू शकतात. तसेच लक्षात घ्या, दररोज चालू घडामोडींच्या तयारी करण्यासाठी आपण करंट अफेअर्स मराठी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. थँक्यू.